गोंदिया जिले के थिरोड़ा पंचायत समिति अंतर्गत ग्राम पंचायत कटी में सभी ग्रामीणों ने आरोप लगाया है कि ग्राम विकास अधिकारी ने जल मित्र का चयन कर उस तरीके से नहीं किया जैसे लोगों के अनुरोध के अनुसार किया जाना चाहिए था। गांव के ग्राम सेवक ने ग्राम विकास अधिकारी पर ग्राम पंचायत अधिकारियों और लोगों को विश्वास में लिए बिना किसी के अनुरोध के अनुसार सूची तैयार करने का आरोप लगाया, लेकिन कानून व्यवस्था बनाए रखने के दृष्टिकोण से अनुरोध पर सरपंच, उप सरपंच और अन्य ग्राम पंचायत अधिकारियों ने तुरंत नए लाभार्थियों की सूची बनाने के लिए एक बैठक ली और एक सूची तैयार करने और उसे गट विकास अधिकारी को भेजने का निर्णय लिया, जिससे गाँव में शांति का माहौल बना। सरपंच। अच्छा जी, जल मित्राची इथून यादी, तीन लोकांची यादी जी इथून आपल्या सचिव साहेबांनी, सचिव साहेबांच्या मार्फत जी गट विकास अधिकारी पंचायत समिती तिरोडा यांच्याकडे जी पाठवण्यात आली, त्याच्याबद्दल तुम्हाला काही माहिती आहे का? याच्याबद्दल आपल्याला काही माहीत नाही। याच्या जो तिकडून जे फॉर्म आणला आहे योजनातून फॉर्म आणले, तीन फॉर्म साईन करून पाठवून दिला। जसे काल नो फॉर्म आणले तसेच नो फॉर्म, आपल्याकडे काही पत्र होता नाही, आपण लोकांपर्यंत तो पत्र होताच नाही तर आपण पाठवला नाही। तुमच्या सचिव साहेबांना याच्याबद्दलची कल्पना होती का? सचिव साहेबांना कल्पना सांगितली नाही, पण त्यांना ते आते म्हणून राहिले का तत्काळ त्यांनी सांगितली होती। ऐकून घ्या, अजून काही असतील नावं तर अजून ऑनलाईन करून घ्या म्हणत आहे। सगळ्यांची होतील ते आपल्या हातात नाही आहे। नाही नाही, फॉर्मॅलिटीज नाही, जे कोणी भरेल, जे कोणी आता भरेल ते फॉर्मॅलिटीज नाही, रिअल राहणार आहे। तुम्हाला जर शंका जर वाटत असलं ना ऑफिसमध्ये चला, मी तुम्हाला खात्री करून देतो। तांत्रिक गोष्टी आहेत, त्या तांत्रिक गोष्टी मला माहिती नाही आहे। जिथपर्यंत मला माहिती आहे आणि माहिती घेता आला ते तुम्हाला मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला। त्यांनी इथपर्यंत विचारले त्यांनी की ज्यांनी ऑनलाईन केलेली आहे त्यांना सक्सेसफुल मेसेज आलेला आहे काय? मी म्हटलं होय आलेला आहे, मग झालं म्हणाले त्यांचा अप्रूव्ह झालेला आहे। साहेब एक प्रश्न आहे तुम्हाला। साहेब मला एक सांगा, जर ऑलरेडी तीन लोकांचे अप्रूव्हल झालं आहे, त्यांना SMS आला आहे, मग नंतर ते जे बाकी फॉर्म भरणार आहेत त्यांचा काय उपयोग राहणार? जर ऑलरेडी सर्व काही झाला तर मग फॉर्म भरून उपयोग काय? मागणी सुरूच आहे, मागणी सुरूच आहे, एक मिनिट, मागणी सुरूच आहे तर मग अप्रूव्हल कसा काय झाला? मागणी सुरू आहे म्हणून तर अप्रूव्हल झालेला आहे आणि सक्सेसफुल मेसेज झालेला आहे। तुम्हाला कळतो का माल अप्रूव्हल आणि फॉर्म सबमिट करणे आणि अप्रूव्हल होणे फरक माहित आहे का? अप्रूव्हल होणे, माझा काय प्रश्न आहे बगडो मानकरजी, अप्रूव्हल होणे आणि फॉर्म सबमिट करणे फरक कळतो? थोडाफार करतो, जास्त नाही। बरोबर, तुमचं काय म्हणणं आहे की अप्रूव्हल झाला म्हणून फॉर्म मागत आहे असा तुम्ही आता बोलले? आता बोलले तुम्ही, जस्ट 1 मिनिट अगोदर बोलले, अप्रूव्हल झाला म्हणून फॉर्म मागत आहे, याचा अर्थ काय? अप्रूव्हल झाला म्हणून नाही असे तुम्ही बोलले, रेकॉर्ड आहे दाखव। होऊ शकते बोललो असेल मी, तिकडं फॉर्म त्यांनी घेतला, त्यांनी मग नंतर ऑनलाईन करायला दिला तीन फॉर्म, बरोबर, पण त्यांना असं म्हणा, त्यांचं म्हणण्यानुसार असं आहे की आम्हाला अजून पाहिजे, मग नंतर पुन्हा त्यांनी ऑनलाईन केलेले आहेत, ह्या एकाच गावात नाही इतर गावात पण केलेले असतील। यांच्या ग्रुपवर सारखं यांना मेसेज मिळत असतोय योजनेचा लाभ देण्यासंदर्भातला। सर आपले ह्या ग्रामपंचायतचे विस्तार अधिकारी कोण आहेत पंचायत समितीला? सितेश पटले सर आहेत। सितेश पटले सर आहेत, त्यांनी तुम्हाला याच्याबद्दल जी पुरेपूर माहिती दिली होती का जलमित्राबद्दलची? जलमित्राची माहिती मागितली होती त्यांनी। हां नाही, तुम्हाला त्यांनी माहिती दिली होती का की अशा पद्धतीने जलमित्राची नियुक्ती करायची आहे म्हणून? जसं की पात्रता धारक आहेत त्यांची माहिती द्या पत्रानुसार बोललेले होते। पात्रता धारक यांची माहिती द्या
तुम्ही त्या पद्धतीने पात्रता धारकांना इथून नियुक्ती करून किंवा ते पात्र नाही जे पात्र जे लाभार्थी आहेत त्यांची यादी तुम्ही इथून तयार करून पाठवली का? आम्ही टेंटेटिव्हली त्यावेळेस 3 जणांची पाठवलेली होती. केव्हा ट्रेनिंग ठेवली होती? काय म्हटले? ट्रेनिंग केव्हा ठेवली होती? ट्रेनिंग पाठवलेली होती. पाठवलेली होती ते ती यादी 3 नावाची यादी तुमच्याकडे कोणी आणून दिली? काय म्हटलं? ते 3 नावं जे आहेत ती 3 नावाची यादी तुम्हाला कुणी आणून दिली आणि कुणाच्या मार्फत तुमच्यापर्यंत आली? आम्ही शिपायामार्फत मागणी केली. शिपायामार्फत मागणी केली होती. शिपायांनी तुमच्याकडे ते 3 नावं आणून दिले आणि ते तुम्ही आपल्या अधिकाऱ्याकडे उच्चस्तरीय अधिकाऱ्याकडे पाठवली. याची माहिती तुमच्या सरपंचाने उपसरपंचाने किंवा इतर सदस्यांना आहे का? मी प्रत्यक्ष सांगितलेलं नव्हतं मी, पण त्या शिपायामार्फत माहिती. का नाही सांगितलं? त्यावेळेस तात्काळ माहिती द्यायची होती. तात्काळ माहिती द्यायची होती म्हणून तुम्ही आपल्या सरपंचाला आणि उपसरपंचाला आणि इतर जे ग्रामपंचायत तुमचे पदाधिकारी आहेत त्यांना विश्वासात न घेता हा गाव एक प्रश्न आहे सर. हा गावचा एक विकासात्मक दृष्टिकोनातून शासनाने घेतलेलं एक पाऊल आहे आणि जर ह्या बाबी जर तुमच्या वार्डातल्या तुम्ही ज्या ग्रामपंचायतला आहात तुमच्या सरपंच आणि उपसरपंचाला जर माहीत नसेल किंवा पदाधिकाऱ्यांना माहीत नसेल तर त्या योजना लोकांपर्यंत कशा पोहोचतील? आणि तुम्ही ज्या फक्त चपरासाच्या सांगण्यानुसार तुम्ही त्या यादी पाठवली म्हणतात त्याच्याबद्दल तुम्ही काय म्हणणार आता? बघा, लाभात्मक योजना संदर्भातली जर माहिती असली ना तर ते आम्ही पुरेपूर पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय. या संदर्भातलं पूर्ण परिपूर्ण गाईडलाईन्स नव्हते. जनरली काय होते की अलीकडे मानधन जर मिळत असला एखादा पदावर बाबतीत किंवा एखादा सेवेबाबतीत मानधन जर मिळत असला तर इच्छुक राहतात. नाही इच्छुक राहतात. ऐकून तर घ्या ना, कोणते कामं झालेले आहे? इच्छुक राहतात. या हेतूने आम्ही त्यावेळेस एक तात्पुरता म्हणून पाठवलेले होते. जी यादी तुम्ही पंचायत समितीला आपल्या गटविकास अधिकाऱ्यांना पाठवलेली आहे त्या यादीचा गावकरी लोकांचा एकदम तीव्र विरोध आहे, त्याच्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? तीव्र विरोध आहे याला मी काही करू शकत नाही. कारण? कारण की पोर्टलमध्ये माझा कंट्रोल नाही आहे. अच्छा, ठीक. भावना असतील तिथपर्यंत मी पोहोचवण्याचा प्रयत्न करू.